माझं दिसतोय तो ऍक्च्युली एक सायकल मॅप आहे, वॅन गॉग यांचा एक सायकल मॅप म्हणजे इथे येण्याचा. आता सध्या आपण आहोत इथे आणि आपण आलो आहोत इथून म्हणजे आयंदोवन मधून. सो हा जो पर्पल कलर मध्ये जो दिसतोय तो आहे आपला सायकलचा मार्ग किंवा सायकलचा रोड. तो आपण इथून पर्यंत आलेलो आणि आपण आता आहोत इथे. हा एक पूर्ण मॅप त्यांनी दिलेला. ॲक्च्युली विन्सेंट वॅन गॉग आणि इथे त्यांचं एक म्युझियम आहे शेजारीच. आणि त्याबद्दलची ॲक्च्युली इथे थोडी माहितीही दिली की त्यांनी कुठले पेंटिंग्स केलेत आणि काय काय केले ते. जसं की इथे तुम्ही बघू शकता आपण येतानाच जे पाहिलं होतं, जे वॉटर मिल पाहिलं होतं, त्यांचंही त्याचंही पेंटिंग त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या आवाजात त्यांना तिथे काय वाटलेलं हेही आपण ऐकलेलं आहेच. तसं तेच हे आहे जे वॉटर मिल आणि खाली त्यांचं पेंटिंग. हे जे वरती जे दिसत आहे ऍक्च्युली ते त्यांचं घर आहे आणि खाली त्याच एक चित्र दिलंय. जे समोरच त्यांचं जे घर आहे ते आहे जिथे त्यांना बरं नव्हतं तेव्हा ते आपल्या पॅरेंट्स सोबत राहायला त्यांच्या या घरी आलेले. तर हे त्यांचं घर आणि पुढे जे दिसतंय ते म्हणजे हे जे छोटंसं चर्च आहे ते त्यांनी त्यांच्या आईसाठी बनवलेलं. जर आपल्याला जमलं तर आपण नक्की त्या चर्चमध्ये जाणार आहोत. आणि एक अगदी छोटंसं हे चर्च आहे आणि समोरच ते आत्ता कसं आहे तेही तिथे दाखवलेलं आहे. आणि हे त्यांचं एक पेंटिंग आहे जे त्यांनी आपल्या आईसाठी बनवलेलं. आणि हे जे घर आहे हे त्यांच्या ॲक्च्युली गर्लफ्रेंडचं घर आहे. म्हणून विला जे म्हणून आहे त्यांच्या गर्लफ्रेंडचं घर आहे. त्यांच्या गर्लफ्रेंडचं नाव मार्गॉट असं काहीतरी होतं आणि हे तिचं घर होतं. आणि ॲक्च्युली त्यांची जी लव्ह स्टोरी त्या खूप ट्रॅजिक लव्ह स्टोरीज म्हणून ओळखल्या जातात. तर तिचं हे जे घर आहे. वॅन गॉग यांचा पहिला एक पुतळा किंवा त्यांच्या नावाने जे एक मॉन्युमेंट उभारलं गेलं होतं ते याच इथल्याच कुठल्या तरी एका पार्कमध्ये ते डेडिकेट केलेलं ते आहे. हे विन्सेंट ॲक्च्युली माणसांवरून जास्त प्रेरित होऊन पेंटिंग्स बनवायचे. तसं त्यांनी एका वेवरला बघून हे एक पेंटिंग बनवलेलं. आणि ते त्या वेवरचं जे हाऊस आहे ते वरती तुम्हाला दिसेल की आत्ता ते हाऊस कसं आहे. जे आपण आत्ताच पार्कमध्ये बघितलेलं तो आहे हा पोटॅटो इटर्सचं स्ट्रक्चर. आणि वरती आहे त्यांनी काढलेलं पेंटिंग जे मास्टरपीस ठरलेलं. हे चर्चसुद्धा एक कॅथलिक चर्च आहे ज्यांच्या जिथे ते एक विंटर वॉक घेण्यासाठी जायचे. तिथे ॲक्च्युली म्युनिकमध्ये विन्सेंट वॅन गॉग फार कमी वेळासाठी होते किंवा फार कमी वीकसाठी होते आणि तेव्हा त्यांनी विंटर वॉक घेत असताना इन्स्पायर्ड होऊन हे एक चर्च काढलेलं जे म्युनिकच्या शेजारीच एका व्हिलेज किंवा सिटीमध्ये हे चर्च आहे. हे जे दिसतं हे ॲक्च्युली विन्सेंट वॅन गॉग यांचं प्रचंड फेवरेट प्लेस होतं. हे एक ओल्ड फार्म हाऊस टाईप आहे आणि इथे विन्सेंट यांना जायला फार आवडायचं. तर हेच विन्सेंट वॅन गॉग यांचं एक फेवरेट प्लेस आहे आणि त्यावरून इन्स्पायर्ड होऊन त्यांनी आपलं एक पेंटिंग बनवलेलं.
बघू शकता की इतक्या पावसानंतर मस्त असं छान असं ऊन पडलंय आणि आम्ही आहोत दे रुजडॉंग असं काहीतरी नाव आहे या पवनचक्कीचं. प्रोनाऊन्सिएशन वेगळं असू शकतं कारण हा एक प्रॉपर डच वर्ड आहे. तर ही जी तुम्हाला पवनचक्की सारखं काहीतरी दिसतंय ती खरं तर 1884 बांधलेली आणि 1930 पर्यंत एक ऑइल मिल म्हणून ह्याचा वापर केला जायचा. पण दुसऱ्या महायुद्धानंतर इथे फार ह्याचं डाग ही जी चक्की आहे ती फार डॅमेज झालेली आणि त्यानंतर डागडुजी करून याचा वापर आता पिठाची गिरणी म्हणून केला जातो. म्हणजे अजूनही ही गिरणी चालते पण आठवड्यातून फक्त एक दिवस त्यातून पीठ काढलं जातं. कदाचित आज ही गिरणी ओपन असेल आणि जर असेल तर आम्ही ते तुम्हाला आतून दाखवूच. पण हे खूप सुंदर अशी गिरणी आहे आणि एक डच विलेजसाठी डच विलेजचा हा एक नमुना आहे खरं तर. कारण एक मॉडर्न आर्किटेक्चरच्या जमान्यात जेव्हा तुम्हाला डच व्हिलेज पाहायचं असेल तेव्हा डच व्हिलेजमध्ये अशा मीन्स खरं तर प्रामुख्याने तुम्हाला पाहायला मिळतील. न्यूनन हे व्हिलेज खरोखर खूप सुंदर आहे. त्यामुळे कधीही तुम्हाला जर यावंसं वाटलं आणि एक छोटंसं छान असं व्हिलेज पाहावंसं वाटलं तर नक्की इथे भेट द्या. आहे वरती जाण्यासाठी एक छोटासा जिना जो एक लाकडी जिना आहे. अगदी अगदी जुन्या काळात बांधलेला हा जिना तुम्हाला दिसेल. त्यासोबतच वेगवेगळ्या पिठां म्हणजे इथली जी एक पिठाची गिरणी आहे त्यामुळे पिठापासून बनवलेले अनेक पदार्थ तुम्हाला इथे दिसतील. अगदी जुन्या काळचं वेईंग मशीन आणि त्यानुसारची ती वजनं वगैरे सगळी इथे दिसतील. ही जी छोटी खोली जी तुम्हाला दिसते इथे ऍक्च्युली पीठ असं बनतं. म्हणजे जशी वरच्या पद्धतीने जशी पवनचक्की फिरते आणि त्यानुसार इथे पीठ बनतं. मला दिसतंय की पवन चक्की जशी फिरते त्यानुसार तो फोर्स येतो आणि त्यानुसार इथे मिळतात आणि त्यावरच म्हणजे त्या फोर्सने हे जे दोन गिअर तुम्हाला दिसत असतील ते दोन गिअर असे फिरले जातात आणि त्यातूनच म्हणजे त्या ह्याने इथे खाली लोअर तळलं जातं म्हणजे पीठ तळलं जातं आणि खालच्या फ्लोअरवर जिथून मी आधी मागे तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आम्ही इथे आलो आहोत तर ते पीठ तिथे खाली खालच्या फ्लोअरवर कलेक्ट केलं जातं. आणि खरं तर आता इथे अगदी प्रॉपर म्हणजे आपल्या गिरण्यांमध्ये जसा पिठाचा वास येतो तसा अगदी प्रॉपर वास येतो. सेटअप तुम्हाला दिसतोय तरी यानुसार ऍक्च्युली इथून जशी जसा वारा वाहतो त्यानुसार याची डिरेक्शन म्हणजे पवनचक्कीच्या पात्यांची डिरेक्शन बदलली जाते. आणि आम्ही आत्ताच यांच्या इथून एक 1 kg वेट फ्लोअर घेतलेला आहे जस्ट ट्राय आउट करण्यासाठी की नक्की कसं आहे इथलं फ्लोअर आणि हे. सो येस आणि हे वापरून आम्ही सांगूच तुम्हाला की नक्की कसं वाटलं आम्हाला हे फ्लोअर आणि एव्हरीथिंग. माझ्या मागे जे तुम्हाला एक कॅथलिक चर्च दिसतंय
या चर्चवरून इन्स्पायर्ड होऊनच वॅन गॉग यांनी एक सुंदर असं पेंटिंग बनवलेलं. ॲक्च्युली त्यांनी हे पेंटिंग त्यांच्या आईसाठी बनवलेलं, कारण त्यांची जी आई आहे तिचं फ्रॅक्चर झालेलं त्यांचा पाय, त्यामुळे त्या खूप वेळ अशा बेडवरच होत्या, बेड रिडन असल्यामुळे त्या येऊ शकत नव्हत्या चर्चसाठी. आणि म्हणून त्यांनी आपल्या आईसाठी हे एक सुंदर असं छोटंसं चर्च आहे, या छोट्याशा चर्चचं एक छान पेंटिंग बनवलेलं. ॲक्च्युली हे पेंटिंग जे आहे हे ॲम्स्टरडॅमच्या म्युझियममधून 2002 साली चोरीला गेलेलं, आणि पण 2016 साली ते पुन्हा एकदा सापडलं. आणि असं हे छोटंसं आणि सुंदर असं कॅथलिक चर्च आहे, याबद्दलच इथे त्यांनी थोडीशी माहितीही दिलेली आहे. जसं मी आधी म्हटलं की आपण हे बटन दाबून Nevertheless, Mao will not be the same anymore after the fracture is healed. It's as if both she and Pa have, all at once, become a lot older. The most important thing is for her to mind school. I painted the little church with the hedge and the trees by it. Have a look. आहे खरं तर एक छोटंसं आणि खूप सुंदर असं ब्युटिफुल चर्च. तुम्हाला आजूबाजूलाही याची अशी छान अशी पिवळी पानं पडलेली दिसत असती, कारण ऑटम आहे त्यामुळे पानगळ चालूच आहे, पण याच पानांमुळे खरं तर हे सौंदर्य अजून जास्त छान दिसतंय, अजून याचं सौंदर्य वाढवलं आहे. खरं तर आत्ता चर्च बंद आहे, आणि या वेळेत म्हणजे खरं तर चर्च बंद आहे, म्हणून आपण आतून हा चर्च बघू शकत नाही आहे, त्यामुळे आपण आत्ता सध्या बाहेरचाच परिसर आणि बाहेरची जे काही त्याचं सौंदर्य आहे त्याचा आस्वाद घेऊयात. सगळा आजचा दिवसभराचा हा प्रवास, ही सायकलची जर्नी तुम्हाला कशी वाटली ते नक्की आम्हाला सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि अजून तुमचे काही सजेशन्स असतील की आम्हाला हे पाहायचं आहे किंवा आम्हाला ही ही गोष्ट अशी दाखव, तर ते सजेशनसुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तोपर्यंत धन्यवाद.